मंडळी, आज आपण कमी वेळामध्ये मस्त वाफाळती गरमागरम अळूची पारंपरिक पद्धतीने पातळ भाजी बनवून घेणार आहोत. जास्त भांड्यांचा पसारा न करता, शेंगदाणे डाळ काहीच न भिजवता, एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आजची आपली ही अळूची पातळ भाजी आहे. अळूची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी अशी अळूची पाने घेतली आहेत. ही अळूची पाने आपल्याला वर्षभर बाजारात उपलब्ध असतात. महत्त्वाचं म्हणजे ह्या पानांपासून आपण वडीसुद्धा बनवू शकतो. अळूच्या भाजीसाठी पातळ अळूची पानेसुद्धा वापरतात. जर तशी पाने असतील तर ती सुद्धा घेऊ शकता. पाने आणि देठ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथे मी अळूची 8 ते 10 पाने वापरणार आहे. पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पानांच्या मागचा जाड शिरा काढून टाकायच्या. जसं आपण अळूचे देठ सोलून घेतो तशाच ह्या शिरा काढून टाकायच्या आहेत. ह्यांनासुद्धा थोडीफार खाज असते. सर्व पानांच्या शिरा काढून झाल्यावरती पानं ह्या पद्धतीने दुमडून एकावर एक सगळी पानं ठेवायची आणि पानांचा रोल करून घ्यायचा. पानांचा रोल केल्यावर रोलचे उभे 2 ते 3 भाग करून घ्यायचे आणि एक एक भाग बारीक कापून घ्यायचा. हे बघा, मी सगळी पानं बारीक चिरून घेतली आहे. आता देठ कसे कापायचे ते पाहूयात. अळूचे देठ स्वच्छ धुतल्यानंतर दोन्ही बाजूंनी थोड्या थोड्या अंतरावर कापून टाकायचे आणि हे अळूचे दांडे आपल्याला ह्या पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत. ह्याची सालं नखांनी अगदी सहज वेगळी होतात. दांडीच्या सालींना खाज असते म्हणून अळूचे दांडे सोलून घ्यायचे. दांडे सोलल्यानंतर अर्धा अर्धा इंचावर कापून घ्यायचे. हे बघा ह्या पद्धतीने. तर इथे मी सगळ्या अळूच्या दांड्या आणि अळूची पाने कापून घेतली आहेत. ही कशी शिजवायची ते मी तुम्हाला पुढे सांगते. एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, 1/2 वाटी तुरडाळ घेऊयात आणि 1/2 वाटी मुगडाळ घ्यायची आहे. तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ किंवा कडधान्य घेऊ शकता. आपल्याला ह्यामध्ये पाणी घेऊन डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे डाळ आणि शेंगदाणे 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी गाळून कुकरमध्ये घेतले. हे आपल्याला अजिबात भिजत ठेवायचे नाही आहेत. ह्यामध्ये मी 4 ते 5 तिखट हिरव्या मिरच्या घेते. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं अळू ॲड करूयात. अळू घेतल्यानंतर ह्यामध्ये शिजवण्यासाठी पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे. जेवढी अळूची पाने बुडतील तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. हे बघा, अगदी बरोबर अळूची पाने बुडतील एवढंच पाणी आपण घेतलं आहे. आता झाकण लावून आपण ह्याच्या मिडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊयात. किंवा तुमच्या कुकरला भाज्या किंवा डाळी शिजण्यासाठी जेवढा वेळ लागत असेल तेवढा वेळ कुकर गॅसवरती ठेवून अळू आणि डाळी शिजवून घेऊयात. तर आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात. हे बघा, डाळी आणि अळू खूप छान मऊसर शिजलं गेलंय. आता ह्यामध्ये 2 चमचे बेसन किंवा डाळीचं पीठ ॲड करायचं आहे. आपण ह्यामध्ये कुठचंही वाटण वापरणार नाही आहोत, त्यामुळे अळूला घट्टपणा येण्यासाठी आपण 2 चमचे बेसन ॲड केलं. चिंचेचा कोळ घेऊयात. लिंबाएवढी चिंच भिजवून त्याचं पाणी ॲड केलं. चिंचेमुळे अळूला छान चटपटीतपणा येईलच, शिवाय घशाला खाजसुद्धा येणार नाही. आता हे आपण अळूच्या भाजीत मिक्स करून घेऊयात. जर तुमच्याकडे असा हँड बीटर असेल तर ह्या पद्धतीने अळू घोटून घ्यायचं, म्हणजे सगळं छान एकजीव होऊन मऊसर भाजी तयार होते. आता ह्या अळूला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये 4 चमचे तेलसुद्धा घेतलंय. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी ॲड करायची. मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं ॲड करायचं आहे. थोडीशी कढीपत्त्याची पाने घेऊयात. 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून ॲड करायच्या. साधारण 1/2 मिनिट ही फोडणी परतून घ्यायची. त्यानंतर 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद ॲड करायची. पुन्हा 1/2 मिनिट फोडणी परतून घ्यायची. आता ही बनवलेली फोडणी आपल्याला अळूच्या भाजीमध्ये ॲड करायची आहे. तुमच्याकडे जर असा तडका पॅन नसेल तर कुठच्याही छोट्या पातेल्यामध्ये फोडणी तयार करून घेऊ शकता. फोडणी अळूच्या भाजीमध्ये मिक्स करूयात. आपल्याला जेवढी पातळ ही भाजी हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. इथे मी 1 ग्लासभर पाणी ॲड करून भाजी पातळ करून घेतली आहे.
थोडीशी कोथिंबीर घेऊयात आणि शेवटी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात. पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही जर अळूची भाजी नैवेद्यासाठी बनवणार असाल आणि लसूणचा वापर जेवणात करत नसाल तर लसूण नाही वापरला तरीही चालेल. आता या भाजीला एक उकळी काढून घेऊयात. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर ही बघा, आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अळूच्या भाजीचा घमघमाट पूर्ण घरभर पसरलेला आहे. आहे की नाही अळूच्या पातळ भाजीची सर्वात सोपी पद्धत? जो कोणी पहिल्यांदा बनवत असेल तो सुद्धा अगदी सहज बनवेल एवढी सोपी पद्धत आहे. भांड्यांचा जास्त पसारा नाही की कडधान्य भिजवण्याची सुद्धा गरज नाही. ही भाजी आपण एका भांड्यात काढून घेऊयात. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.